असं आधी हो असं मग असं आणि मी पलट म्हटलं की मोठा होतो ठीक आहे दाखवतो अरे जज्बात बदल दिए हे भीतीच वाटते मित्र या शब्दाचीच भीती वाटते कारण काय आपले मिस्टर मोदी की अरे फायनली जरा आराम करायला वेळ मिळाला सगळे सेटवर पीपी किट घालून आहेत सगळे मास्क घालून आहेत माहिती असत तर मी केव्हाच केलं असतं हॅलो हाय थोडासा नर्वस आहे कारण की मला याचा लिटरली 2 वर्ष झाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे बट आपण फॅशन शोज पुणे टाइम्स जे असतात त्याच्यातून भेटलोय आपले फोटोज पण आपण 3-4 times भेटलोय पण फर्स्ट टाइम एवढं आपण चांगलं एवढं मस्त शूट केलाय आपण जे की आय मीन खूप ऑसम झाला आपण छान छान रील्स बनवले सो तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत जे एकदम नॉर्मल आणि खूप छान छान क्वेश्चन आहेत सो ते विचारायचे होते तर मला सांगा तुम्ही लॉकडाऊनमध्ये कसा टाइम स्पेंड केला आणि आपल्या प्रेक्षकांना एंटरटेन करण्यासाठी तुम्ही काय केलं लॉकडाऊनमध्ये टाइम कसा स्पेंड केला तर सुरुवातीला खरं सांगायचं तर खूप छान वाटलं की अरे फायनली जरा आराम करायला वेळ मिळाला पण 10-15 दिवस झाल्यानंतर असं होतं की आता हा कधी संपणार आहे लॉकडाऊन कारण आता खूप कंटाळा आलेला आहे एंटरटेन ॲज सच काही नाही केलं पण तो कधी निघणार लॉकडाऊनचा वेळ असा झाला होता आणि फायनली 2 महिन्यानंतर सगळा तो लॉकडाऊन संपला आणि आपली कामं सुरू झाली पण कंटाळवाणं होता रे लॉकडाऊन खूप जास्त आपण 2 महिने घरामध्ये होतो काहीच करायला नव्हतं झोपायचं एवढंच लिटरली वेट वाढले हो हो त्यातल्या त्यात ही एक गोष्ट लॉकडाऊन मध्ये मी केली की माझं वजन कमी केलं तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन एकदम लाईक बोलतात रूपांतर लाईक लोक आले तुम्हाला कमेंट्स पण दिले असणार चांगलं दिसतंय तुम्ही तर तुम्ही मराठी इंडस्ट्रीमध्ये लाईक तुमचं सपोर्ट नाही म्हणजे लाईक तुम्ही स्वतःच्या बळावर खूप साऱ्या गोष्टी केल्या सो त्या स्ट्रगलबद्दल तुमचं लाईक एक स्टोरी छोटीशी शेअर केली तर खूप छान होईल सो मी 10th असताना माझी पहिली सिरियल केली आणि जसं तू म्हणालास तसं या इंडस्ट्रीमध्ये असं कोणीच नाही आहे की कोणी मला गाईड करेल किंवा कशी सुरुवात करायची कोणाला भेटायचं असं कोणीच नव्हतं सो टप्प्याटप्प्याने मीच सुरुवात केली आणि खूप वेळ लागायचा एखादं काम मिळवायला कारण कोणाला भेटायचं कसं भेटायचं एखादा माणूस जेन्युइन आहे की नाही आपल्याला फसवत तर नाही आहे ही भीती पण असायची पण सुदैवाने माझ्या आयुष्यात नेहमी चांगली माणसं येत गेली आणि मला नेहमी सपोर्ट केला आणि चांगलं काम देत गेले आणि आता झालं आता ऑलमोस्ट 10 वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये काम करते आणि तुमचं काम खूप छान आहे माझे आई बाबा पण बघतात तुमचं तुमची जे सिरियल होते त्याच्यावर तुम्हाला पॉप्युलॅरिटी मिळाली आहे सगळ्या गोष्टी बघितल्या मी तर बघतच आहे तुम्हाला आज तर एकदम मी खूप छान अनुभव केला तुमच्यासोबत खूप धिंगाण खरंच केला मी आणि ऍक्च्युली आणि मला एक असं रील्स बनवण्यासाठी शिकवलंय खूप म्हणजे लाईक खूप मजा आली मला शिकण्यासाठी तर आतापर्यंत तुम्ही खूप सारे रोल्स केले खूप काही हे केले पण आजपर्यंत एकदम असा चॅलेंजिंग रोल खूप असा तुम्हाला वाटलं रे बापरे एकदम टफ आहे बाबा हे तर असा कोणता रोल आहे जो तुम्ही तुम्हाला आतापर्यंत चॅलेंजिंग होतं टफ असं नाही म्हणता येणार पण मी जागो मोहन प्यारे नावाची एक मालिका केली होती आणि कोणीच म्हणजे मी सुद्धा स्वतःला कधीच एक कामवाली असं इमॅजिन केलं नव्हतं की एक काष्टा नेसून काम करणारी किंवा कामवाली मी कधी असीन असं मी कधीच स्वतःला इमॅजिन केलं नव्हतं तर ते खूप इंटरेस्टिंग वाटलं मला की मी एक कामवाली असणार आहे पण ती कामवाली नुसतीच कामवाली नाही तर तिची भाषा पण वेगळी आहे म्हणजे ती भानू जे कॅरेक्टर होतं ती जरा गावातलं मराठी पण बोलायची तर मला ते खूप चॅलेंजिंग वाटलं कारण कधीच आधी केलं नव्हतं चॅलेंजिंग रोल घेणं तेच तर अभिनय मधला तो पार्ट आहे की आपलं मधला जो काय म्हणतात ऍक्टर आहे
ते दाखवायचं लोकांना की मी चॅलेंजिंग रोल पण करू शकतो. सो सध्या जे न्यू नॉर्मल मास्क घाला हे करा खूप हे झालं राईट. सो आता तुम्हाला ऑफकोर्स शूटसाठी आणि ऑल सगळं जावं लागतं. सो सेट जे आता लॉकडाऊन नंतर जो पहिला शूट झाला तुमचा जो कोणता पण होता, सो तुम्हाला गेल्यावर कसं फील झालं? मला तर खूप टेन्शन आलं होतं, कारण मला आठवतंय लॉकडाऊनमधलं पहिलं मेजर प्रोजेक्ट जे मी शूट केलं ते मी चेन्नईला जाऊन एक तमिळ फिल्म केली होती. आणि तेव्हा तर म्हणजे सगळे सेटवर पीपी किट घालून आहेत, सगळे मास्क घालून आहेत, आणि ते एक टेन्शनचं वातावरण होतं. आणि आम्हीसुद्धा जे कलाकार जे सेटवर आलो होतो ते खूप एका 4-5 महिन्यानंतरच्या ह्याच्याने आलो होतो, तर आम्हालाही भीती वाटत होती, कारण आम्ही दिवसभर विदाऊट मास्क होतो रे. आणि आम्ही फक्त ॲक्टर्सच असतात जे दिवसभर विदाऊट मास्क असतात, त्यामुळे मला असं खूप टेन्शन, म्हणजे पॅकअप झाल्यानंतर मग स्टीम घ्या आणि मग हळदीचं दूध प्या, गरम पाण्याने आंघोळ करा, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. पण आय थिंक आय वॉज फाईन, मला काही झालं नाही. आताच्या सिच्युएशनला कसं वाटतं, लाईक हे सगळं न्यू नॉर्मल, लाईक नॉर्मल वाटते की आता पण थोडी भीती आहे? भीती आहे, पण आधी एवढी नाही आहे, डेफिनेटली नाही आहे. ती भीती खूप कमी झालेली आहे. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच आता त्याची सवय झालेली आहे की आपल्याला माहिती आहे की कोरोना एक अजून थोडा वेळ तरी असणार आहे, त्यामुळे काम तर थांबणार नाही, काम तर करायला पाहिजे, त्यामुळे घाबरून तर काय फायदा नाही आहे. सो आपण काम करूया. नवीन स्ट्रेन पण आलाय. अरे हो यार, कसं करायचं तुम्ही सांगा, लाईक कसं कोरोनाला आपण हे करायचं, काही माहिती असतं तर मी केव्हाच केलं असतं. नाही ते पण बरोबर आहे. सध्या OTT प्लॅटफॉर्म लॉकडाऊन मुळे चित्रपटगृहे बंद होते. सो OTT प्लॅटफॉर्मवर यु नो असं खूप जास्तच सिरीज आणि खूप सारे कलाकारांना खूप चान्स भेटला. सो OTT प्लॅटफॉर्म बद्दल तुमचं काय मत आहे, लाईक कसं आहे ते सगळं? मला वाटतं उत्तम आहे की OTT प्लॅटफॉर्मचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज हा आहे की तो तुम्ही तुमच्या सोयीने बघू शकता. म्हणजे असं नाही आहे की सिरीयलसारखं नाही की 8:30 आपली मालिका गेली तर मला ती परत बघताच येणार नाही, किंवा थिएटरमध्ये जाऊन 3 तास त्या स्क्रीनसमोर, असं नाही आहे. आपल्याला जसं हवं तसं आपण बघू शकतो. आणि अगेन त्याच्यावर सेन्सर नसल्यामुळे, म्हणजे आता कदाचित येईल पण आधी सेन्सर नसल्यामुळे खूप ऑथेंटिक काही काही गोष्टी बघायला मिळाल्या नेटवर. आणि स्टार्सची पण गरज नाही आहे, त्यामुळे खरे खरे चांगले कलाकार हिंदीतले मराठीतले साऊथचे बघायला मिळाले, त्यामुळे खूप पॉवरफुल आहेत. इंस्टाग्रामवर जे लास्ट व्हायरल मीम होतं तर ते कोणतं आहे, आणि तुम्हाला त्या ट्रेंडबद्दल ते तुम्हाला कसं फील झालं ते बघून? इरिटेट झालं, छान वाटलं बघून, हसणं खूप आलं, कसं? मीम लाईक सोडा कट्टा टॉमी, हा नाही नाही, हा मीम हा नाही, पण हे गाणं जे व्हायरल झाले साडा कुत्ता टॉमी वगैरे ती काय, किंवा रसोडे में कौन था, किंवा बिगिन शूट, हे सगळे यश काढायचे सगळे. पण रादर दॅन दिस जे मीम होते काय, पण आजकाल इंडिया आणि तो इंडिया आणि US जो मीम सुरू आहे तो एक होता, किंवा ओ टुरू लव्ह नावाचं पण एक छोटं त्याचं पण सुरू झालं होतं. किंवा काही महिन्यांपूर्वी पिछे देखो पिछे देखो कौन है वगैरे एक काहीतरी एक छाट मुलगा त्याचं पण आलं होतं. हां करेक्ट. सो ते त्या काळात पुरतं थोडंसं छान वाटतं, पण नंतर ते खूप खेचलं होतं, मग ते कंटाळा येतो त्याचा. बरोबर आहे, बापरी इरिटेड झाले एकच गोष्ट बघून बघून बघून. आता रिसेंटली तुम्ही इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकलं पोलीस ऑफिसरच्या रोलमध्ये राईट, मी पण बघितलं, म्हटलं ओ माय गॉड समथिंग इज कमिंग, म्हटलं की आता त्या रोलबद्दल लाईक तुम्ही लाईक खूप सारी मेहनत घेतली आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल. सो रुद्रकाल नावाची एक सिरीज आहे जी एक क्राईम थ्रिलर आहे, आणि त्यात मी ACP स्मिता ठाकूर ही भूमिका साकारते. आणि पहिल्यांदा एक पोलीस ऑफिसर आहे, पहिल्यांदा मी युनिफॉर्म घातला आहे, आणि मला असं वाटतं की बारीक झाल्यामुळे तो युनिफॉर्म अजून छान दिसतो आहे मला. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. ती आय थिंक जॅन एंडपर्यंत ती सिरीज येईल आणि स्टार प्लस आणि हॉटस्टारवर ती दिसेल. बघेल सगळ्यात पहिले, प्लीज बघा. आणि तसाच जर रिअल लाईफमध्ये तुम्ही कार चालवताय, एखादा पोलीस सिग्नल तोडला असेल, पोलीसवाल्याने पकडला बाबा लायसन्स दाखवा, असं कधी एक घटना काही घडलंय कधी झालं नाही असं, किंवा तुम्ही किंवा तुमचा ड्रायव्हर असू द्या कोणी पण कोणाला पण लहानपणापासून कधी पण आजपर्यंत? सो मी आहे ना जेव्हा कॉलेजमध्ये होते आणि जेव्हा 2-व्हीलर चालवायला लागले, ॲक्टिवा चालवायचं मी कॉलेजला जाताना, तर ना माझ्याकडे
लायसन्स नव्हतं पण मी तरी चालवत होते, म्हणजे ते लर्निंग लायसन्स असतं तेही नव्हतं माझ्याकडे. आणि ना तेव्हा मी एकदा एक खूप स्मार्ट गोष्ट शिकले, कारण ते तेव्हा झालं होतं माझ्याबरोबर. सो मी बाईक चालवताना ना मला एक टेन्शन आलं, कारण तिथे ना पोलीस उभे होते, आपले ट्रॅफिक पोलीस उभे होते, आणि मला असं की अरे बापरे माझ्याकडे लायसन्स नाही, म्हणून त्यांच्याकडे बघत मी बाईक चालवत होते. सो त्यांना कळलं की मी त्यांच्याकडे बघते, म्हणजे काहीतरी लपडाई का बघते आपल्याकडे, म्हणून त्यांनी मला पकडलं आणि मग मला लायसन्स विचारलं. मग मी सांगितलं नाही आहे, मग मला फाईन भरायला लागली. तर त्याच्यावरनं मी शिकले की जर एखादी गोष्ट नसेल, म्हणजे PUC नसेल तुमच्याकडे किंवा लायसन्स नसेल वगैरे असं काहीतरी, तर इतकं कॉन्फिडन्स दाखवायचं की माझ्याकडे आहे की त्या पोलिसांना कळलंच नाही पाहिजे. सेम जसं तुमच्यासोबत होतं ना माझ्यासोबत पण, लाईक मी जातोय KP मध्ये इकडे तिकडे, पोलीस वाले बघतात आणि मला तेवढी भीती वाटते, बरं तू इकडे साईड तर नवीन रूल आलाय, मिरर नाही तरी पण पकडते. अरे देवा, मला त्या दिवशीच पकडलेलं, मग मिरर लावून घेतले मी. डेंजर एकदम खूप जास्त. काय करायचं काय म्हणजे प्रत्येक गोष्टीला. आता इन फ्युचर खूप सारे मुलं मुली जे थिएटर करतात आणि त्यांना ते मराठी इंडस्ट्रीत येऊ इच्छितात, त्या लोकांसाठी काय ऍडवाइस आहे तुमच्याकडे? खूप पेशन्स लागतो ह्याच्यात, ह्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठल्याही ॲक्टिंगच्या, हिंदी म्हणू असू दे किंवा मराठी असू दे, कुठलंही असू दे, खूप पेशन्स लागतात. आणि ती पेशन्स असण्याची तयारी असू दे, म्हणजे असं नाही की मी आज जर ठरवलं की मला एक नट व्हायचं आहे तर उद्या जाऊन मी काम शोधलं आणि मला तिसऱ्या दिवशी काम मिळालं, असं होत नाही. वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष लागतात कुठलं तरी चांगलं काम मिळायला आणि स्वतःला एस्टॅब्लिश करायला. सो तो जर तुमच्यामध्ये पेशन्स असेल तर वेलकम टू द इंडस्ट्री. चांगल्या कलाकारांची आम्हाला गरजच आहे. सो या आणि तुमचं टॅलेंट दाखवा. ऐका पण खूप जास्त स्ट्रगल केलं ऑफकोर्स, सो ह्यांना इन डिटेल सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सो त्याच्यामुळे इंस्टाग्रामवर तुमचे एवढे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत, राईट? आणि ऑफकोर्स तुम्ही खूप सोशल मीडियावर ऍक्टिव्ह पण असता, स्टोरी टाकणं, रील्स टाकणं. सो असं कधी झालंय की एखादा फोटो टाकलाय तुम्ही, व्हिडिओ टाकलाय, रील टाकलाय, त्याच्याकडे तुम्ही कमेंट चेक करत असता, किंवा कधी लाईक्स कमी आले की एन्झायटी अरे यार आता कमी आले, जास्त यायला पाहिजे होते, असं कधी होतं तुमच्यासोबत? लाईक्स कमी आले वगैरे याची तर काही एन्झायटी होत नाही, किंवा अरे बापरे किंवा कमेंट्स कमीत वगैरे असं काही होत नाही. मला इनफॅक्ट काही काही कमेंट्स वाचून खूप एंटरटेनमेंट मिळतं, म्हणजे काही काही तर टचवर्ड माझ्या बरेच जे मला फॉलो करतात ते खूप चांगले कमेंट्स करतात, असे कोणाचे असे घाण कमेंट्स किंवा चीप कमेंट्स नसतात. पण काही काही कमेंट्स खूप फनी असतात, म्हणजे मला अजूनही आठवते की फॉर एक्झाम्पल मी कुठल्या तरी एका एक साडीमध्ये फोटो पोस्ट केला होता आणि त्या फोटोवर एका मुलीची कमेंट होती की ऐक ना माझ्या भावाचं लग्न आहे आणि माझ्याकडे साडी नाही, मला ही साडी दे ना तुझी, तर आता याच्यावर काय रिप्लाय करायचा? सो असे खूप कमेंट्स येतात, विचित्र कमेंट्स येतात. ते पाहिजेतच, राईट? सो सेम क्वेश्चन आहे 2021 ऍक्च्युली काही नाही आहे, म्हणजे मला असं वाटतं 2020 इतक्या सगळ्या गोष्टी घडून सुद्धा आपण जर 2020 पर्यंत व्यवस्थित वन पीसमध्ये पोचलोय तर वी शुड बी थँकफुल, आणि वी शुड बी थँकफुल टू गॉड की मला वन पीसमध्ये 2020 शेवटपर्यंत तू टिकवून ठेवलंस. सो लेट्स हॅव अ गुड 2021, एवढंच आता एवढीच इच्छा आहे आपल्या सगळ्यांसाठी, म्हणजे माझ्यासाठी नाही अख्ख्या जगासाठी हीच इच्छा आहे की हे काय जे संकट आपल्यावर आता आलेलं आहे कोरोनाचं ते लवकर जाऊ दे आणि आपलं आयुष्य नेहमीसारखं आधीसारखं सुरळीत होऊन जाऊ दे. अदरवाईज कोरोना स्ट्रेन जर वाढला तर दुसऱ्या दिवशी मोदी मित्र की हे भीतीच वाटते, मित्र या शब्दाचीच भीती वाटते, कारण काय आपले मिस्टर मोदी बॉम्ब टाकतील. जेव्हा मोदींच जेव्हा ते लॉकडाऊन झालं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं लाईक आता लॉकडाऊन मध्ये आपण जाणार? सो ऍक्च्युली काय झालं, कोणालाच वाटलं नव्हतं की असं एक 2 महिने लॉकडाऊन चालेल, कारण कोणी एक्सपिरियन्स पण केलं नव्हतं. 22 मार्चला आपला तो भारत बंद झाला, त्याच्यानंतर असं वाटलं की 1-8 दिवस तो लॉकडाऊन चालेल आणि त्याच्यानंतर आपलं आयुष्य नॉर्मल होईल. पण
कम्प्लीट आपलं आयुष्यच बदललं रे, म्हणजे 360 degree बदललं, इतकं बदललं. अरे जज्बात बदलली आहे. तसं जास्त लाईक उद्धव ठाकरेंनी 30 पर्यंत म्हटलं आणि मोदींनी तर बाबा 2 महिनेच लावून टाकलं. सो जो जिथे होता तो तिथे स्टक होता. करेक्ट. आणि काही लोक खूप लकी होते, घरी होते. मी पण लकी बाबा घरी गेलेलो आणि खूप जणांचे हाल झाले, खूप जण घरी पोहोचू शकले नाही, खूप जणांचे खायचे प्यायचे हाल झाले, त्यामुळे खूप जणांनी 2 महिने ते खूप वाईट पद्धतीने काढले. सो अगेन वी हॅव टू बी थँकफुल की आपण आपल्या घरी होतो, आपल्या 2 वेळेचं खायला प्यायला मिळत होतं, आपण खूप छान सुरक्षित होतो. पुणे माझं आवडतं शहर. बॉलिवूड जाणार एक दिवशी. सॉन्ग्स माझं मूड चांगलं करतो. फ्रेंड्स फॉर लाईफ. सनसेट. रोमॅन्टिक. टिकटॉक. वाईट वाटलं बॅन झाल्यानंतर. लव. इज नीडेड. चिकन. चिकन यमी. मॅरेज. इज नाईस. ड्रीम जॉब. ड्रीम जॉब. ऍक्टिंग इज माय ड्रीम जॉब अँड आय एम डुईंग इट. या ॲक्च्युली. सो थँक्यू. 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 So, thank you. Yeah, bye. Bye. Extra kind of a letter. Bye.